अक्षरशः आज आपण बघू शकतो की सावरकरांचे विचार हे प्रगतिशील विचार होते. सावरकरांनी हिंदुत्व मांडलं पण ते हिंदुत्व प्रगतिशील हिंदुत्व होतं. कारण सावरकरांचं मत असं होतं की हिंदुत्व प्रतिगामी असूच शकत नाही. आमची जी संस्कृती आहे या संस्कृतीने जगाला आपल्याकडे शरण दिलेली आहे. ही संस्कृती जगाचा विचार करणारी संस्कृती आहे. मग अशा संस्कृतीमध्ये खऱ्या अर्थानं जर आमचं आत्मतेज आणि आत्मभान हे आम्हाला प्राप्त झालं नाही तर आमचा देश भविष्यात देखील गुलामच राहील. आणि म्हणून ते आत्मभान आणि आत्मतेज हे प्राप्त करावंच लागेल. या दृष्टीनं त्यांनी समाजामध्ये ज्या विकृती होत्या त्या विकृती दूर करण्याचं काम केलं. मग पतित पावन मंदिरासारखा त्यांचा उपक्रम असेल किंवा जाती उच्छेदक निबंध असतील पण हे सगळं करत असताना विज्ञान निष्ठता कधी त्यांनी सोडली नाही. प्रत्येक गोष्टीला विज्ञानाच्या कसोटीवर तपासून घेतल्याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर ते मान्यच करत नाहीत. कुठली रूढी असेल, परंपरा असेल, कितीही प्राचीन असेल तरी त्यात काय विज्ञान आहे हे विचारल्याशिवाय सावरकर कधीच राहत नाही. आणि ते विज्ञान सापडलं तरच ते मान्य करतात. आणि नसेल तर कोणी कितीही पांडित्य आणून त्याचं प्रतिपादन केलं तरी स्वातंत्र्यवीर सावरकर ते मानायला तयार नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थानं एक सुधारक म्हणून त्यांनी जे कार्य केलंय आपल्या हिंदू समाजाला ज्या प्रकारे त्याचं शुद्धीकरण त्यांनी केलेलं आहे. आणि एवढंच नव्हे, आज आपण गोव्यामध्ये आम्ही जात असतो, गोव्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की एकाच घरातला एक भाऊ हा हिंदू आणि दुसरा कॅथलिक आहे. कारण तेमाच्या रूढी परंपराप्रमाणे कोणीतरी सांगितलं की याने पाव खाल्ला आणि पाव खाल्ला म्हणून हा वाढला. अशा प्रकारच्या काही संकल्पनातनं त्या ठिकाणी झालेलं परिवर्तन आपण बघितलं. पण अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये हिंदू हा हिंदूच आहे आणि त्याचं शुद्धीकरण करता येतं. हिंदू हा अहिंदू होऊच शकत नाही असे सांगणारे त्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर होते. आणि ही शुद्धीकरणाची मोहीम त्या ठिकाणी राबवून आणि असंख्य हिंदू ज्यांना आपल्याच समाजाने अहिंदू ठरवलं होतं त्यांना समाजात परत तर आणलंच पण त्यांचे ज्यावेळेस लग्न होत नव्हते ते लग्न लावून देण्याकरता पौरोहित्य देखील स्वतः केलं. आणि लोकांना सांगितलं की जोपर्यंत यांना स्वीकारणार नाही तोपर्यंत आपला समाज आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं मजबूत ठेवू शकत नाही. आणि म्हणून सर्व जातींना धर्मांना एकत्रित करून सगळ्या लोकांचं एक मजबूत अशा प्रकारची मोठ बांधून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एक परिवर्तनाची लढाई सुरू केली. खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील त्यांनी जे प्रयत्न केले आहेत त्या प्रयत्नांच्या संदर्भात आपले विचार व्यक्त करत असताना सांगितलं की अशा प्रकारचंच परिवर्तन हे भारताला सर्वोच्च शिखरावर नेऊ शकतं.